वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। धुळे शहरातील पाचकंदील भागात रात्री अचानक जुन्या घरास आग लागली। जुन्या घरात शेती उपयोगी बरेचसे सामान जळून खाक झाले असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। रात्री 2 ते 5 दरम्यान ही आग लागली। या आगीत जुने 2 मजली घर जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नवीन वर्षाच्या आगमनाच्या जल्लोषात फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून त्यात लाखो रुपयांचे शेती दुकानाचा माल असल्याने सर्व जळून खाक झाले आहे। धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपटक न्यूज, मराठी। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।